गुड मॉर्निंग स्टूडेंट्स, आपण डिफरेंशिएशन या चैप्टर मधला लास्ट पॉइंट हायर ऑर्डर डेरिवेटिव काय आहे ते बघत होतो। हायर ऑर्डर डेरिवेटिव ही कन्सेप्ट तुम्हाला सांगते की दिलेल्या फंक्शनचा पुन्हा पुन्हा डिफरेंशिएशन ऑपरेट करून अप टू एंड टर्म तुम्ही त्याचा डेरिवेटिव घेऊ शकता, फक्त त्यांना तुम्हाला रीनेम करावं लागेल। पहिल्यांदा डेरिवेटिव घेतल्यानंतर y1, दुसऱ्यांदा डेरिवेटिव घेतल्यानंतर y2, तिसऱ्यांदा घेतल्यानंतर y3, अप टू n टाइम्स घेतल्यानंतर yn, आणि त्यावर बेस्ड ह्या चॅप्टर मधील लास्ट एक्सरसाइज 1.5 मधले एक्झाम्पल्स आपण बघत होतो। त्यातलंच नेक्स्ट एक्झाम्पल आहे, इफ y इज इक्वल टू e^ax इंटू साइन bx, शो दॅट y2 मायनस 2ay1 प्लस a² प्लस b² y इज इक्वल टू 0। म्हणजे तुम्हाला गिव्हन दिलेलं आहे y इज इक्वल टू e^ax इंटू साइन bx, अँड वी हॅव टू शो दॅट y2 मायनस 2ay1 प्लस a² प्लस b² इंटू y इज इक्वल टू 0। मग दिलेलं फक्त y आहे, पण हे इक्वेशन सॉल्व करण्यासाठी तुम्हाला y1 आणि y2 या दोघांचीही व्हॅल्यू कॅल्क्युलेट करावी लागणार आहे। ठीक आहे, फर्स्ट वी हॅव टू राईट डाऊन द गिव्हन। व्हॉट इज युअर गिव्हन? y इज इक्वल टू e^ax इंटू साइन bx, हे तुमचं गिव्हन आहे। ओके, जर तुम्हाला y1 फाइंड करायचं आहे तर दिलेल्या फंक्शनचं तुम्हाला डेरिव्हेटिव्ह घ्यावं लागेल। मग dx ऑफ y म्हणजे तुम्हाला काय मिळेल? y1 मिळेल। मग y2 फाइंड करण्यासाठी काय करावं लागेल? dx ऑफ y1, म्हणजे त्याला दुसऱ्यांदा डिफरेंशिएट करावं लागेल, म्हणजे तुम्हाला काय मिळेल? y2 मिळेल। म्हणजे दिलेलं जे फंक्शन आहे त्याला पहिल्यांदा डिफरेंशिएट केल्यानंतर तुम्हाला मिळणार आहे y1 ची व्हॅल्यू, आणि आलेल्या आन्सरला म्हणजेच y1 ला पुन्हा डिफरेंशिएट केलं तर तुम्हाला व्हॅल्यू मिळणार आहे y2 ची। फर्स्ट ऑफ ऑल आपल्याला दोन्ही व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायला लागणार आहेत, आणि मग ते या इक्वेशन मध्ये पुट करू ते 0 येत आहे की नाही हे बघावं। ओके, मग y दिला आहे डिफरेंशिएट विथ रिस्पेक्ट टू x, y इज कन्वर्टेड इन टू dy/dx, अँड dy/dx दॅट मीन्स इट्स y1। ओके, अँड वी हॅव टू टेक डेरिव्हेटिव्ह ऑफ e^ax इंटू साइन bx। ओके, आता इथे दोन फंक्शन दिले आहे, e^ax आणि दुसरं फंक्शन आहे साइन bx। दोघांचं काय ऑपरेट झालं इथे? मल्टिप्लिकेशन ऑपरेट झालं, म्हणजे आपल्याला इथे u इंटू व्ही रूल नुसार यांना काय करावं लागणार आहे? ऑपरेट करावं लागणार। मग काय सांगतो u इंटू व्ही रूल? u डेरिव्हेटिव्ह ऑफ v म्हणजे साइन bx प्लस साइन bx इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ u म्हणजे e^ax। ठीक आहे, विच इज इक्वल टू फर्स्ट टर्म e^ax जशीच्या तशी। व्हॉट इज द डेरिव्हेटिव्ह ऑफ साइन bx? साइन एक्स डेरिव्हेटिव्ह आपल्याला माहिती आहे कॉस एक्स आहे। ठीक आहे, मग इंटू कॉस ऑफ bx इंटू परत या डेरिव्हेटिव्ह ऑफ bx तुम्हाला ऑपरेट करावं लागेल, प्लस पुन्हाही साइन bx टर्म जशीच्या तशी। डेरिव्हेटिव्ह ऑफ e^ax दॅट इज e^x, म्हणजे e^ax जसंच्या तसं, पण पुन्हा e^ ची पॉवर आहे ax, याचा डेरिव्हेटिव्ह आपल्याला घ्यावा लागणार आहे। म्हणून काय म्हणले? डेरिव्हेटिव्ह ऑफ ax विच इज इक्वल टू e^ax इंटू कॉस bx जसंच्या तसं। डेरिव्हेटिव्ह ऑफ bx, b इज अ स्केलर मल्टिपल ऑफ x, तो b बाहेर, डेरिव्हेटिव्ह ऑफ x इज 1, लिहिला काय किंवा नाही लिहिला काय काही फरक पडणार नाही। साइन bx इंटू e^ax डेरिव्हेटिव्ह ऑफ ax, a इज अ स्केलर मल्टिपल ऑफ x, a बाहेर, डेरिव्हेटिव्ह ऑफ x इज 1। म्हणजे या टर्म जर रिअरेंज केल्या तर काय मिळत आहे तुम्हाला? b e^ax कॉस bx, पहिली टर्म ही b इंटू 1 दॅट इज b, b पुढे घेतला b e^ax कॉस bx प्लस हा a आणि e^x पुढे घेऊया, a इंटू e^ax इंटू साइन bx। बोथ टर्म मधून काय कॉमन निघताय? e^ax काय निघेल? दोन्ही टर्म मधून कॉमन निघेल, e^ax कॉमन काढूया, आणि dy/dx म्हणजेच काय आहे तुमचा? y1, मग त्याला रिनेम करूया y1 इज इक्वल टू e^ax कॉमन काढला बोथ टर्म मधून, ब्रॅकेट मध्ये शिकत राहिले b cos bx प्लस a sin bx, अँड दिस इज युअर y1 दॅट इज यूज इन फॉर दिस इक्वेशन, जे आपल्याला
गिवन इक्वेशन शो करण्यासाठी यूज करायचा। ओके, आता वाय वन ची वैल्यू मिळाली आहे, त्यावरून आता आपण करणार आहोत वाय टू ची वैल्यू। मग वाय टू ची वैल्यू आपल्याला कशी मिळणार आहे, तर हे जे वाय वन इक्वेशन आलं आहे या इक्वेशनला डिफरेंशिएट केल्यानंतर आपल्याला कसली वैल्यू मिळणार आहे, वाय टू ची वैल्यू मिळणार आहे। ठीक आहे, मग डिफरेंशिएट वाय वन विथ रिस्पेक्ट टू एक्स। वाय वन या इक्वेशन काय करतो आपण, विथ रिस्पेक्ट टू एक्स ने डिफरेंशिएट करतो, म्हणजे ते काय होईल डी डी एक्स ऑफ वाय वन। तर वाय वन ला डिफरेंशिएट करतो की नाही आपण विथ रिस्पेक्ट टू एक्स, म्हणजे ते डी डी एक्स ऑफ वाय वन विच इज इक्वल्स टू डी डी एक्स ऑफ ई रेस टू ए एक्स इन टू ब्रॅकेट मध्ये बी कॉस बी एक्स प्लस ए साइन बी एक्स। ओके, आता पुन्हा इथे ई रेस टू ए एक्स आणि हा जो काही सेकंड ब्रॅकेट आहे या दोघांचा पुन्हा काय ऑपरेट झालेला आहे, मल्टिप्लिकेशन आहे, म्हणजे इथे सुद्धा आपल्याला पुन्हा यू इन टू व्ही रूल ऑपरेट करावा लागेल। ठीक आहे, मग विच इज इक्वल्स टू यू काय झाला तुमचा ई रेस टू ए एक्स आणि व्ही काय झाला हा नेक्स्ट होल ब्रॅकेट। ठीक आहे, मग यू म्हणजे ई रेस टू ए एक्स डेरिव्हेटिव्ह ऑफ बी कॉस बी एक्स प्लस ए साइन बी एक्स मिडल साइन प्लस पुन्हा आता ब्रॅकेट असाच डेरिव्हेटिव्ह ऑफ ई रेस टू एक्स, मग ब्रॅकेट काय आहे बी कॉस बी एक्स प्लस ए साइन बी एक्स, हा ब्रॅकेट जसाच्या तसा आणि डेरिव्हेटिव्ह कशाचा घ्यायचा तुम्हाला ई रेस टू ए एक्स। ठीक आहे, अशा पद्धतीने ई रेस टू एक्स आणि या सेकंड ब्रॅकेटला काय ऑपरेट केलं यू इन टू व्ही रूल ऍप्रोप्रिएट केलं। ठीक आहे, विच इज इक्वल टू आता ई रेस टू एक्स जसाच्या तसं डेरिव्हेटिव्ह अप्लाय करायचं तुम्हाला या पूर्ण ब्रॅकेटला जो आहे बी कॉस बी एक्स प्लस ए साइन बी एक्सला। आता या ब्रॅकेटला जे अप्लाय केलं दोघांसाठी डेरिव्हेटिव्ह काय होणार आहे, सेपरेट होणार आहे। कोण दोघांसाठी, पहिली टर्म जी आहे बी कॉस बी एक्स साठी आणि दुसरी टर्म जी आहे ए साइन बी एक्स साठी। ठीक आहे, मग दोघांसाठी सेपरेट करूया डेरिव्हेटिव्ह ऑफ बी कॉस बी एक्स प्लस डेरिव्हेटिव्ह ऑफ ए साइन बी एक्स। ठीक आहे, प्लस असलेल्या दोन्ही टर्म साठी काय केलं तो सेपरेट केलं, पुन्हा ब्रॅकेट जसाच्या तसा काय येतो बी कॉस बी एक्स प्लस ए साइन बी एक्स इन टू डेरिव्हेटिव्ह ऑफ ई रेस टू एक्स दॅट इज ई रेस टू ए एक्स। ठीक आहे, म्हणजे हा आला ई रेस टू ए एक्स आणि परत आपल्या डेरिव्हेटिव्ह ज्या राहणार आहे त्या रेस टू पॉवरचा जी आहे ए एक्स। ठीक आहे, विच इज इक्वल टू ई रेस टू ए एक्स पहिली टर्म जशीच्या तशी डेरिव्हेटिव्ह ऑफ बी इंटू कॉस बी एक्स, बी असलेलं म्हणजे बोले बाहेर जसाच्या तसा कॉस बी एक्स चा डेरिव्हेटिव्ह दॅट इज मायनस साइन बी एक्स। कॉस डेरिव्हेटिव्ह काय आहे मायनस साइन, कॉस बी एक्स चा डेरिव्हेटिव्ह काय आला मायनस साइन बी एक्स, पुन्हा त्या बी एक्स चा डेरिव्हेटिव्ह बी बाहेर येईल एक्स डेरिव्हेटिव्ह वन, म्हणजे इथे काय करणार आहे इंटू बी जसं आपण इथे ऑपरेट केलंय त्याच पद्धतीने। ठीक आहे, प्लस डेरिव्हेटिव्ह ऑफ ए साइन बी एक्स, पुन्हा ए असलेला मल्टिपल आहे बाहेर साइन बी एक्स चा डेरिव्हेटिव्ह दॅट इज कॉस बी एक्स, पुन्हा बी एक्स चा डेरिव्हेटिव्ह दॅट इज बी। ठीक आहे, पुढे मिडल साइन राहिलेले आहे तिथं प्लस प्लस परत हा ब्रॅकेट जसा तसा बी कॉस बी एक्स प्लस ए साइन बी एक्स इन टू ई रेस टू ए एक्स आणि ए एक्स चा डेरिव्हेटिव्ह ए एक्स चा डेरिव्हेटिव्ह वन, म्हणून तो फक्त काय आला ए आला। ठीक आहे, विच इज इक्वल्स टू हे सिम्प्लिफाय जर केलं तर हे मिळतात ई रेस टू ए एक्स इन टू ही पॉझिटिव्ह टर्म आहे आधी लिहूया की निगेटिव्ह टर्म आहे नंतर लिहूया, ते आलं ए बी कॉस बी एक्स ए बी कॉस बी एक्स जसंच्या तसं हे मायनस मायनस बी इंटू बी बी स्क्वेअर साइन बी एक्स ब्रॅकेट कम्प्लीट प्लस बी कॉस बी एक्स प्लस ए साइन बी एक्स इंटू ए ई रेस टू ए एक्स। ठीक आहे, प्लस ही झालं पहिला ब्रॅकेट आपलं पहिली टर्म आणि ही झाली दुसरा ब्रॅकेट दुसरी टर्म। ओके, आता या बोथ टर्म्स मधून
काय कॉमन निघता आहे ते कॉमन काढू, ई रेस टू एक्स दोन्ही टर्म मध्ये आहे, ठीक आहे, तो ई रेस टू एक्स कॉमन काढूया आणि बाकी सगळ्या टर्म्स एका ब्रॅकेट मध्ये कलेक्ट करू, ठीक आहे, मग बघूया त्यामध्ये काय कॅन्सल होतं आणि काय रिमेनिंग राहतं. ई रेस टू एक्स कॉमन काढू, सगळ्या टर्म ब्रॅकेट मध्ये लिहायचे आहे. पहिली टर्म ए बी कॉस बी एक्स मायनस बी स्क्वेअर साईन बी एक्स प्लस प्लस, आता ई रेस टू एक्स कॉमन काढलाय बट हा ए राहिलाय, त्या ए नी या दोन्ही टर्मला काय करावं लागेल, मल्टिप्लाय करावं लागेल, मग ते करून घेऊया. ए बी कॉस बी एक्स, ए बी कॉस बी एक्स प्लस ए इंटू ए स्क्वेअर साईन बी एक्स, अशा पद्धतीने हा ब्रॅकेट काय झाला आपण कलेक्ट केलेला, ठीक आहे. आता ब्रॅकेट सिम्प्लिफाय करूया, पहिल्या टर्म्स रिमूव्ह करते, आपल्याला वाय वनची व्हॅल्यू लागणार आहे, वाय वन जसं ते तसं ठेवायचं आहे, ठीक आहे, कारण ते यूज करायचं आहे आपल्याला, बाकी कॅल्क्युलेशन रफ केले आहे. नाउ विच इज इक्वल्स टू ई रेस टू एक्स इंटू ए बी कॉस बी एक्स, ए बी कॉस बी एक्स दोनदा आहे, म्हणजे ही वन आणि ही वन, म्हणजे ते झालं टू ए बी कॉस एक्स. पहिली पॉझिटिव्ह टर्म लिहूया, मग ए स्क्वेअर टर्म पहिली लिहूया, ए स्क्वेअर साईन बी एक्स प्लस टू ए बी कॉस बी एक्स प्लस सॉरी मायनस बी स्क्वेअर साईन बी एक्स, ओके, या टर्म तुमचं काय झालेलं आहे, कलेक्ट झालेल्या. तर ही कसली व्हॅल्यू मिळाली आहे आपल्याला, डी वाय वन अपॉन डी एक्स ची, म्हणजेच डी डी एक्स ऑफ वाय वन ऑपरेट केला, म्हणजे सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह आपण दिलेल्या फंक्शन साठी फाइंड केलं, म्हणजेच ती व्हॅल्यू तुम्हाला कशाची मिळाली आहे, वाय टू ची. ही पहिली व्हॅल्यू काढली आपण वाय वन ची, ही व्हॅल्यू मिळाली आपल्याला वाय टू ची, ठीक आहे. मग फ्रॉम गिवन वन अँड टू, जे गिवन इक्वेशन आहे ते फ्रॉम वन म्हणजे वाय वन वरून, फ्रॉम टू म्हणजे वाय टू वरून, जर याची लेफ्ट हँड साईड घेतली आपण, काय ती वाय टू मायनस टू ए वाय वन प्लस ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर इन टू वाय इज इक्वल्स टू झिरो शो करायचे आपल्या, ठीक आहे. मग याची जर लेफ्ट हँड साईड घेतली आणि त्याचं व्हॅल्यू पुट केल्या तर ते झिरो येत आहे की नाही हे टॅली करूया, ते जर झिरो आलं तर आपलं इक्वेशन हे प्रूव्ह होत, ठीक आहे. मग त्याची लेफ्ट हँड साईड घेतली वाय टू मायनस टू ए वाय वन प्लस ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर इन टू वाय, मात्र या वाय टू वाय वन आणि वाय ची व्हॅल्यू पुट करेल. व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ वाय टू, दॅट इज ई रेज टू ए एक्स इन टू ए स्क्वेअर साईन बी एक्स प्लस टू ए बी कॉस बी एक्स मायनस बी स्क्वेअर साईन बी एक्स, दिस इज द व्हॅल्यू ऑफ वाय टू, फक्त पहिल्या टर्मची व्हॅल्यू पुट केली, ठीक आहे. मायनस टू ए जसंच्या तसं, व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ वाय वन, दॅट इज ई रेस टू ए एक्स इन टू कर्ली ब्रॅकेट घेऊया इथे बी कॉस बी एक्स प्लस ए साईन बी एक्स, सेकंड टर्म कम्प्लीट झाली ज्याच्यामध्ये आपण कशाची व्हॅल्यू पुट केली, या वाय वन ची व्हॅल्यू पुट केली प्लस ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर इन टू वाय ची व्हॅल्यू आहे ई रेस टू ए एक्स इन टू साईन बी एक्स, अशा पद्धतीने सगळ्या इक्वेशनची व्हॅल्यू पुट करून झाली आहे. आता हे सिम्प्लिफाय करून याची व्हॅल्यू झिरो येते की नाही ते आपल्याला काय करायचं आहे, टॅली करायचं आहे, ओके. मग सिम्प्लिफाय करूया, ई रेस टू एक्स पहिल्या टर्म मध्ये पण आहे, ठीक आहे, ई रेस टू एक्स दुसऱ्या टर्म मध्ये पण आहे, ई रेस टू एक्स तिसऱ्या टर्म मध्ये पण आहे, तिन्ही टर्म मधून ई रेस टू एक्स कॉमन काढू, ई रेस टू ए एक्स कॉमन काढू, ठीक आहे. ब्रॅकेट मध्ये राहिलेला टर्म पहिली ए स्क्वेअर साईन बी एक्स प्लस टू ए बी कॉस बी एक्स मायनस बी स्क्वेअर साईन बी एक्स, ठीक आहे, पहिल्या ब्रॅकेट पर्यंत कम्प्लीट झालं. मायनस आता टू ए मल्टिप्लाय करावं लागणार कारण आपण ई रेस टू एक्स कॉमन काढलाय, ठीक आहे. मग टू ए ने मध्ये मल्टिप्लाय करूया, काय येते मायनस टू ए बी कॉस बी एक्स, बघा
माइनस टू ए बी कॉस बी एक्स पर प्लस माइनस दैट इज माइनस माइनस टू ए इंटू ए माइनस टू ए स्क्वेर इंटू साइन बी एक्स ओके प्लस ए स्क्वेर इंटू दिस फर्स्ट टर्म एंड बी स्क्वेर इंटू अगेन साइन बी एक्स टर्म हा ऑलरेडी अपन का कॉमन काढले प्लस ए स्क्वेर साइन बी एक्स प्लस बी स्क्वेर साइन बी एक्स अशा पद्धति सगळ्या टर्म्स कलेक्ट करून झालेला आहे ओके टू ए बी कॉस बी एक्स माइनस टू ए बी कॉस बी एक्स गेट कैंसल ओके पुढे माइनस बी स्क्वेर साइन बी एक्स प्लस बी स्क्वेर साइन बी एक्स गेट कैंसल ए स्क्वेर साइन बी एक्स ए स्क्वेर साइन बी एक्स म्हणजे झालं टू ए स्क्वेर साइन बी एक्स पॉजिटिव टू ए स्क्वेर साइन बी एक्स एंड दिस इज निगेटिव टू ए स्क्वेर साइन बी एक्स ब्रैकेट मध्ये सगळ्या टर्म काय झाले आहेत कॅन्सल झाले मग काय शिल्लक राहिले ई रेस टू एक्स इंटू झिरो ब्रैकेट मध्ये काही शिल्लक नाही म्हणजे काय शिल्लक आहे तर झिरो झिरो इंटू एनिथिंग इज झिरो म्हणजेच आपण जे शो करायचं होतं त्याची लेफ्ट हँड साइड घेऊन राईट हँड साइड काय केलेली आहे शो केलेली आहे म्हणजे गिवन वरून वाय टू मायनस टू ए वाय वन प्लस ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर इंटू वाय इज इक्वल्स टू झिरो आपण काय केलं आहे शो केलेलं आहे ओके नाउ सेकंड एक्झाम्पल इज इफ टू वाय इज इक्वल्स टू अंडर रूट ऑफ एक्स प्लस वन प्लस अंडर रूट ऑफ एक्स मायनस वन देन शो दॅट फोर इंटू एक्स स्क्वेअर मायनस वन इंटू वाय टू प्लस फोर एक्स वाय वन मायनस वाय इज इक्वल्स टू झिरो ठीक आहे दिलेले जे इक्वेशन आहे त्या इक्वेशनचा यूज करून खालचं स्टेटमेंट तुम्हाला शो करायचा ठीक आहे म्हणजे गिवन दिले ते घेऊया पहिले व्हॉट इज गिवन दॅट इज टू वाय विच इज इक्वल टू अंडर रूट ऑफ एक्स प्लस वन प्लस अंडर रूट ऑफ एक्स मायनस वन ठीक आहे हे एक्झाम्पल दोन मेथडने सॉल्व करता येईल पहिली मेथड म्हणजे तुम्ही हा टू इकडे डिवाइड करायचा जो इकडे मल्टिप्लाय आहे लेफ्ट हँड साइडला तो राईट हँड साइडला तुम्ही डिवाइड करू शकता आणि त्यावरून वाय वरून तुम्ही पहिले वाय वन आणि नंतर वाय टू ची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करू शकता जसं आपण आधीच्या एक्झाम्पल मध्ये केलं आणि मग त्या व्हॅल्यू सबस्टिट्यूट करून इज इक्वल्स टू झिरो हे इक्वेशन शो करू शकता जसं आपण आत्ताचं जे एक्झाम्पल आहे आधीचं ते शो केलं त्या पद्धती पण आपण हे एक्झाम्पल दुसऱ्या मेथडने सॉल्व करणार आहोत म्हणजे तुम्हाला दोन्ही मेथडची आयडिया येईल ठीक आहे गिवन इक्वेशन आपण डायरेक्ट डिफरन्सिएशन ऑपरेट करणार आहोत डिफरन्सिएशन विथ रिस्पेक्ट टू एक्स टू वायचा डेरिव्हेटिव्ह टू तसंच वायचा डेरिव्हेटिव्ह डीवाय बाय डी एक्स विच इज इक्वल्स टू डेरिव्हेटिव्ह ऑफ अंडर रूट ऑफ एक्स प्लस वन प्लस अंडर रूट ऑफ एक्स मायनस वन दोघांसाठी डेरिव्हेटिव्ह सेपरेट करूया डेरिव्हेटिव्ह ऑफ अंडर रूट ऑफ एक्स प्लस वन प्लस डेरिव्हेटिव्ह ऑफ अंडर रूट ऑफ एक्स मायनस वन विच इज इक्वल्स टू डेरिव्हेटिव्ह ऑफ रूट एक्स दॅट इज वन अपॉन टू रूट एक्स म्हणजे वन अपॉन टू अंडर रूट ऑफ एक्स प्लस वन अगेन डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स प्लस वन दॅट इज वन प्लस झिरो ओके प्लस डेरिव्हेटिव्ह ऑफ रूट एक्स दॅट इज वन अपॉन टू रूट ऑफ एक्स मायनस वन बघ एक्स मायनस वनचा डेरिव्हेटिव्ह दॅट इज वन मायनस झिरो ओके म्हणजे हे काय मिळालं तुम्हाला वन अपॉन टू अंडर रूट ऑफ एक्स प्लस वन प्लस वन अपॉन टू अंडर रूट ऑफ एक्स मायनस वन ही कसली व्हॅल्यू मिळाली टू डीवाय बाय डी एच ओके आता या दोघांसाठी क्रॉस मल्टिप्लिकेशन करून दोघांचा बेस काय करूया सेम करूया मग काय होईल ते टू इंटू अंडर रूट ऑफ एक्स मायनस वन इंटू वन दॅट इज टू अंडर रूट ऑफ एक्स मायनस वन प्लस वन इंटू दिस टर्म दॅट इज टू अंडर रूट ऑफ एक्स प्लस वन क्रॉस मल्टिप्लिकेशन करून बेस सेम करतो आहोत आपण ठीक आहे रिझल्ट टू इंटू अंडर रूट ऑफ एक्स प्लस वन इंटू टू इंटू अंडर रूट ऑफ एक्स मायनस वन दॅट इज इक्वल्स टू न्यूमरेटर मधून टू कॉमन काढला ब्रॅकेट मध्ये शिल्लक राहिले अंडर रूट ऑफ एक्स मायनस वन प्लस अंडर रूट ऑफ एक्स प्लस वन अपॉन टू इंटू टू दॅट इज फोर अंडर रूट ऑफ एक्स प्लस वन इंटू अंडर रूट ऑफ एक्स मायनस वन टू वन चा टू 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 चा फोर म्हणजे हे झालं अंडर रूट ऑफ एक्स मायनस वन प्लस अंडर रूट ऑफ एक्स प्लस वन अपॉन टू इंटू अंडर रूट ऑफ एक्स प्लस वन इंटू अंडर रूट ऑफ एक्स मायनस वन ही व्हॅल्यू मिळेल तुम्हाला टू डीवाय बाय
डी एक्स। ठीक है, पुढे आलेल्या टर्मला जर सिंप्लिफाय करायचं आहे तर आपल्याला माहिती आहे रूट एक्स मायनस वन प्लस रूट एक्स प्लस वन जे आपलं गिवन आहे, फक्त इथं आधी आहे आणि ही नंतर आहे, पण पॉझिटिव्ह साईन असल्यामुळे काही फरक पडत नाही। ठीक आहे, त्याची व्हॅल्यू काय दिली आपल्याला, टू वाय दिली आहे, म्हणजे न्यूमरेटरची व्हॅल्यू काय करू शकतो आपण, टू वाय आपण टू इन टू आर टू तसंच्या तसं ठेवलाय, अंडर रूट ऑफ एक्स प्लस वन अंडर रूट ऑफ एक्स मायनस वन म्हणजे अंडर रूट ऑफ ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर, म्हणजे तुम्हाला काय मिळेल अंडर रूट ऑफ एक्स स्क्वेअर मायनस वन, बिकॉज वनचा स्क्वेअर काय येतो वन, त्यामुळे तो लिहिलेला नाही, हे काय म्हटलंय अंडर रूट ऑफ एक्स स्क्वेअर मायनस वन, आणि इकडे टू डी वाय बाय डी एक्स जसंच्या तसं, न्यूमरेटरचा टू आणि डिनोमिनेटरचा टू गेट कॅन्सल, म्हणजे हे मिळेल तुम्हाला टू डी वाय बाय डी एक्स इज इक्वल्स टू वाय अंडर रूट ऑफ एक्स स्क्वेअर मायनस वन। हा एक्स स्क्वेअर मायनस वन राईट हँड साईडला डिवाइड आहे, तो जर लेफ्ट हँड साईडला पाठवला तर तो काय होईल मल्टिप्लाय होईल, जे काही टू इंटू अंडर रूट ऑफ एक्स स्क्वेअर मायनस वन डीवाय बाय डी एक्स विच इज इक्वल्स टू वाय। ओके, बोथ साईडला स्क्वेअरिंग अप्लाय करू, स्क्वेअर काय अप्लाय करायचं, कारण इथे टूच मिळाले इक्वेशन मध्ये, आपल्याला काय पाहिजे आहे फोर पाहिजे, मग वी नो अबाउट दॅट टूचा स्क्वेअर काय मिळतो आपल्याला फोर मिळतो, म्हणून इथे काय करूया आपण स्क्वेअरिंग ऑन बोथ साईड करूया। ठीक आहे, स्क्वेअरिंग ऑन बोथ साईड, बोथ साईडला जर स्क्वेअर केला तर टूचा स्क्वेअर फोर, एक्स स्क्वेअर मायनस वन अंडर रूट मध्ये होतं ते स्क्वेअर एक्स स्क्वेअर रूट गेट कॅन्सल, त्यानंतर ह्या दोन्ही टर्मचा स्क्वेअर झाला, डीवाय बाय डी एक्स चा स्क्वेअर इन डीवाय बाय डी एक्स ब्रॅकेटचा स्क्वेअर विच इज इक्वल्स टू वाय स्क्वेअर, म्हणजे दिलेल्या प्रत्येक टर्मचा काय करून घेतला आपण बोथ साईडला स्क्वेअर अप्लाय केलं। ठीक आहे, आता याला पुन्हा डिफरन्शिएट करूया विथ रिस्पेक्ट टू एक्स। ओके, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स, जर डिफरन्शिएशन ऑपरेट करायचं असेल तर लेफ्ट हँड साईडला दोन टर्म्स दिलेल्या आहेत, पहिली टर्म आहे फोर इंटू एक्स स्क्वेअर मायनस वन, आणि दुसरी टर्म आहे डीवाय बाय डी एक्स ब्रॅकेटचा स्क्वेअर, दोघांसाठी काय रूल यूज होईल यू इंटू व्ही रूल यूज होईल। ठीक आहे, मग पहिली टर्म फोर इंटू एक्स स्क्वेअर मायनस वन जशीच्या तशी डेरिव्हेटिव्ह ऑफ डीवाय बाय डी एक्स ब्रॅकेटच्या स्क्वेअरचा प्लस डीवाय बाय डी एक्स ब्रॅकेट स्क्वेअर टर्म जशीच्या तशी, आणि डेरिव्हेटिव्ह आपल्या होईल फोर इंटू एक्स स्क्वेअर मायनस वन या टर्मचा विच इज इक्वल्स टू डेरिव्हेटिव्ह ऑफ वाय स्क्वेअर। बोथ साईडला काय केलं, डिफरन्शिएट केलं विथ रिस्पेक्ट टू एक्स नी, बट राईट हँड साईडला दोन टर्म आहेत, पहिली टर्म आहे फोर इंटू एक्स स्क्वेअर मायनस वन, आणि दुसरी टर्म आहे डीवाय बाय डी एक्स ब्रॅकेटचा स्क्वेअर, या दोघींसाठी यू इंटू व्ही रूल अप्लाय झाला, आणि राईट हँड साईडला जसंच्या तसं डेरिव्हेटिव्ह फक्त अप्लाय झाला आहे। ठीक आहे, विच इज इक्वल्स टू फोर तसाच, एक्स स्क्वेअर मायनस वन जसंच्या तसा, डेरिव्हेटिव्ह ऑफ डीवाय बाय डी एक्स ब्रॅकेटचा स्क्वेअर म्हणजेच काय आहे टू इंटू डीवाय बाय डी एक्स, अगेन डेरिव्हेटिव्ह ऑफ डीवाय बाय डी एक्स दॅट इज डी स्क्वेअर वाय बाय डी एक्स स्क्वेअर। ठीक आहे, कसं अप्लाय केलंय डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स स्क्वेअर, ही टर्म एक्स स्क्वेअर कन्सिडर केली, मग तो टू पुढे आला, मग बेस्ट टू पावर म्हणजे एक कमी झालं, म्हणजे डीवाय बाय डी एक्स बेस्ट टू वन आहे, तो वन लिहिलेला नाही, पण पुन्हा डीवाय बाय डी एक्स डेरिव्हेटिव्ह घ्यायचा जो आहे डी स्क्वेअर वाय बाय डी एक्स स्क्वेअर। ठीक आहे, पुन्हा डीवाय बाय डी एक्स ब्रॅकेटचा स्क्वेअर जसंच्या तसं, फोर इज केला मल्टिपल ऑफ एक्स स्क्वेअर मायनस वन, फोर तसाच, एक्स स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह टू एक्स मायनस वनचा डेरिव्हेटिव्ह झिरो विच इज इक्वल्स टू टू वाय डीवाय बाय डी एक्स। ओके, आता मला काय पाहिजे फोर एक्स स्क्वेअर मायनस वन वाय टू म्हणजे ही टर्म पाहिजे, टू डीवाय बाय डी एक्स नकोय। ठीक आहे, नेक्स्ट टर्म मध्ये फोर पाहिजे आहे, एक्स पाहिजे टू नकोय, आणि वाय वन म्हणजे डीवाय बाय डी एक्स पाहिजे म्हणजे एक डीवाय बाय डी एक्स इतका नकोय, आणि इथे सुद्धा मायनस वाय एक्स पाहिजे म्हणजे थ्रू आउट पूर्ण टर्म्स मधून मला काय करावं लागणार आहे टू डीवाय बाय डी एक्स कॅन्सल करावं लागणार आहे, तरच मला गिव्हन स्टेटमेंट मिळणार आहे। ठीक आहे, मग कॅन्सल टू डीवाय बाय डी एक्स थ्रू आउट, पूर्ण याच्यातनं काय करतोय आपण डीवाय बाय डी एक्स कॅन्सल करतो, मग कुठे डीवाय बाय टू डीवाय बाय डी एक्स, इथला हा टू बाय डी एक्स कॅन्सल होईल, इथला हा टू आणि एक डीवाय बाय डी एक्स कॅन्सल होईल, इथला टू डीवाय बाय डी एक्स कॅन्सल होईल,
रिमेनिंग राहिलेलं स्टेटमेंट लिहूया, दॅट इज 4 इंटू एक्स स्क्वेअर मायनस 1 डी स्क्वेअर वाय बाय डी एक्स स्क्वेअर प्लस 4 एक्स डी वाय बाय डी एक्स माय इज इक्वल्स टू वाय. ठीक आहे, रिमेनिंग राहिलेलं स्टेटमेंट जसंच्या तसं लिहिलेलं आहे. डी स्क्वेअर वाय बाय डी एक्स स्क्वेअर ही व्हॅल्यू आहे वाय 2 ची, डी वाय बाय डी एक्स ही व्हॅल्यू आहे वाय 1 ची. त्याला व्हॅल्यू पुट करूया, दॅट इज 4 एक्स स्क्वेअर मायनस 1 इंटू वाय 2 प्लस 4 एक्स वाय 1 विच इज इक्वल्स टू वाय. वाय हा राईट हँड साईडला प्रेझेंट आहे, तो जर लेफ्ट हँड साईडला बोलवला तर तो होणार आहे निगेटिव्ह, तर राईट हँड साईडला तो काय आहे पॉझिटिव्ह आहे. मग तो जर लेफ्ट हँड साईडला बोलवलाय तर तो निगेटिव्ह होणार आहे. म्हणजेच तुम्हाला स्टेटमेंट मिळणार आहे 4 इंटू एक्स स्क्वेअर मायनस 1 इंटू वाय 2 प्लस 4 एक्स वाय 1 मायनस 1 इज इक्वल्स टू 0. आणि हेच आपल्याला गिव्हन स्टेटमेंटसाठी शो करायचं होतं, जे दिलेलं होतं 2y इज इक्वल्स टू अंडर रूट ऑफ एक्स प्लस 1 प्लस अंडर रूट ऑफ एक्स मायनस 1. या गिव्हन स्टेटमेंटसाठी जे शो करायचं होतं ते आपण दोनदा गिव्हन एक्झाम्पलला डिफरेंशिएट करू आणि थ्रू आउट 2 dy बाय dx कॅन्सल करून शो केलेलं आहे. ओके, नाउ अजून एक एक्झाम्पल आपल्याला हायर ऑर्डर डेरिव्हेटिव्ह साठी बघायचं आहे, त्यामध्ये थोडासा चेंज आहे. काय चेंज आहे त्या एक्झाम्पल मध्ये बघूया. नाउ नेक्स्ट एक्झाम्पल, इफ एक्स इज इक्वल टू ए साइन टी मायनस बी कॉस टी अँड वाय इज इक्वल्स टू ए कॉस टी प्लस बी साइन टी, शो दॅट डी स्क्वेअर वाय अपॉन डी एक्स स्क्वेअर विच इज इक्वल टू मायनस एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर अपॉन वाय क्यूब. ठीक आहे, तुम्हाला एक्स आणि वायची व्हॅल्यू दिलेली आहे, त्या व्हॅल्यूवरून तुम्हाला शो करायचं आहे डी स्क्वेअर वाय वाय अपॉन डी एक्स स्क्वेअर विच इज इक्वल टू मायनस एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर अपॉन वाय क्यूब. ठीक आहे, जे गिव्हन दिलंय तिथे गिव्हन काय दिलंय, एक्स इज इक्वल टू ए साइन टी मायनस बी कॉस टी. ठीक आहे, याला डिफरन्शिएट करूया आधी विथ रिस्पेक्ट टू टी ने, कारण की टी या टर्म त्यामध्ये आलेला आहे. ठीक आहे, मग एक्सचं म्हटलंय डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू टी, म्हणजे हे मिळेल तुम्हाला डी एक्स अपॉन डी टी, कारण एक्सचा डिफरन्शिएट करतो आपण विथ रिस्पेक्ट टू टी ने, म्हणजे डी डी टी ऑफ एक्स दॅट इज डी एक्स बाय डी टी. आणि डेरिव्हेटिव्ह ऑफ ए साइन टी मायनस बी कॉस टी दॅट इज इक्वल्स टू ए जसाच्या तसा साइन टीचा डेरिव्हेटिव्ह कॉस टी मायनस बी जसाच्या तसा कॉस टीचा डेरिव्हेटिव्ह मायनस साइन टी, म्हणजे हे झालं ए कॉस टी प्लस बी साइन टी, मायनस मायनस गेट प्लस, त्यामुळे त्याची व्हॅल्यू काय मिळेल तुम्हाला ए कॉस टी प्लस बी साइन टी. कसली व्हॅल्यू मिळाली ही डी एक्स अपॉन डी टी ची. अँड व्हॉट इज युअर वाय, वाय इज ए कॉस टी प्लस बी साइन टी, डिफरेंशिएट विथ रिस्पेक्ट टू टी. वायला सुद्धा काय करता तुम्ही विथ रिस्पेक्ट टू टी ने डिफरेंशिएट करता, म्हणजे काय मिळेल तुम्हाला डी वाय बाय डी टी विच इज इक्वल्स टू डी डी टी ऑफ ए कॉस टी प्लस बी साइन टी. ओके, विच इज इक्वल टू ए जसंच्या तसं कॉस टीचा डेरिव्हेटिव्ह मायनस साइन टी प्लस बी जसंच्या तसा साइन टीचा डेरिव्हेटिव्ह कॉस टी, म्हणजेच तुम्हाला डी वाय बाय डी टी ची व्हॅल्यू मिळाली आहे डी वाय बाय डी टी इज इक्वल टू मायनस ए साइन टी प्लस बी कॉस टी, ही व्हॅल्यू मिळाली तुम्हाला डीवाय बाय डी टी. बाय युझिंग डी एक्स बाय डी टी अँड डीवाय बाय डी टी वी हॅव टू फाईंड डीवाय बाय डी एक्स, ते आपण पॅरामेट्रिक फंक्शन मध्ये बघितलं होतं. ओके, म्हणजे डीवाय बाय डी एक्स कसं फाईंड करू शकतो तुम्ही, डीवाय बाय डी टी अपॉन डी एक्स बाय डी टी, म्हणजे डी टी डी टी जर कॅन्सल झाले तुम्हाला व्हॅल्यू मिळते डीवाय बाय डी एक्स. ठीक आहे, विच इज इक्वल टू डीवाय बाय डी एक्स ची व्हॅल्यू आहे मायनस ए साइन टी प्लस बी कॉस टी अपॉन डी एक्स बाय डी टी ची व्हॅल्यू आहे ए कॉस टी प्लस बी साइन टी, दोघांच्या व्हॅल्यू पुट केल्या डीवाय बाय डी टी अँड डी एक्स बाय डी टी.
न्यूमरेटर मधून निगेटिव साइन कॉमन काढली तर काय शिल्लक राहील ए साइन टी आणि याचा होईल पॉझिटिवचं निगेटिव कारण मी काय केलं आहे निगेटिव साइन कॉमन काढला बघा ऑपरेट करून माइनस इनटू दिस टर्म दैट इज माइनस ए साइन टी बरोबर जशी तशी टर्म मिळते आणि माइनस माइनस घे प्लस बी कॉस टी तुम्हाला हव्या तशा जशाच्या तशा टर्म मिळत आहेत आणि माइनस साइन कॉमन काढल्याने एक्झाम्पलला काही फरक पडलेला नाही व्हाट इज योर डिनोमिनेटर ए कॉस टी प्लस बी साइन टी विच इज इक्वल टू निगेटिव्ह साइन जसंच्या तसं आता हे ए साइन टी मायनस बी कॉस टी कसली व्हॅल्यू आहे ए साइन टी मायनस बी कॉस टी कसली व्हॅल्यू आहे ती गिवन एक्स ची व्हॅल्यू आहे अपॉन ए कॉस टी प्लस बी साइन टी ए कॉस टी प्लस बी साइन टी कसली व्हॅल्यू आहे गिवन वाय ची व्हॅल्यू आहे म्हणजेच तुम्हाला डी वाय बाय डीएक्स काय मिळालं मायनस एक्स अपॉन वाय मिळालं ठीक आहे पण तुम्हाला काय शो करायचं आहे की डी स्क्वेअर वाय बाय डीएक्स स्क्वेअर ची व्हॅल्यू काय येते आहे मायनस एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर अपॉन वाय क्यूब येते आहे पण आपण डीवाय बाय डीएक्स फाइंड केलं म्हणजे आपल्याला आता काय करावं फाइंड करावं लागणार आहे याचा डिफरन्सिएशन म्हणजे डी स्क्वेअर वाय बाय डीएक्स स्क्वेअर ओके डिफरन्शिएट विथ रिस्पेक्टिव्ह एक्स म्हणजे हे होणार आहे डी डी एक्स ऑफ डीवाय बाय डीएक्स विच इज इक्वल टू मायनस कॉमन काढलं डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स अपॉन वाय डेरिव्हेटिव्ह ऑफ डीवाय बाय डीएक्स म्हणजेच डी स्क्वेअर वाय बाय डीएक्स स्क्वेअर डी स्क्वेअर वाय बाय डीएक्स स्क्वेअर विच इज इक्वल टू मायनस साइन जसंच्या तसं एक्स अपॉन वाय साठी आता यू अपॉन व्ही रूल आपला होईल काय यू अपॉन व्ही रूल व्ही डेरिव्हेटिव्ह ऑफ यू मायनस यू डेरिव्हेटिव्ह ऑफ व्ही अपॉन व्ही स्क्वेअर बरोबर आहे व्ही डेरिव्हेटिव्ह ऑफ यू मायनस यू डेरिव्हेटिव्ह ऑफ व्ही अपॉन व्ही स्क्वेअर विच इज इक्वल्स टू मायनस साइन बाय जसंच्या तसं वाय जसंच्या तसं डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स दॅट इज वन मायनस एक्स जसंच्या तसा डेरिव्हेटिव्ह ऑफ वाय इज डी वाय बाय डी एक्स अपॉन वाय स्क्वेअर ओके इकडे आहे डी स्क्वेअर वाय बाय डी एक्स स्क्वेअर सिम्प्लिफाय करायचं आहे आपल्याला अजून ठीक आहे पुढे कसं सिम्प्लिफाय करणार विच इज इक्वल्स टू डी स्क्वेअर वाय बाय डी एक्स स्क्वेअर विच इज इक्वल्स टू मायनस एन जसंच्या तसं हे आहे वाय मायनस एक्स डी वाय बाय डी एक्स अपॉन वाय स्क्वेअर विच इज इक्वल्स टू आता डीवाय बाय डी एक्स नको आहे आपल्याला उद्या डीवाय बाय डी एक्स ची व्हॅल्यू पुट करूया जी काय मायनस एक्स अपॉन वाय ठीक आहे मग मायनस वाय मायनस एक्स जसंच्या तसा डीवाय बाय डी एक्स ची व्हॅल्यू आहे मायनस एक्स अपॉन वाय स्क्वेअर विच इज इक्वल्स टू मायनस वाय मायनस मल्टीप्लाय एक्स इंटू एक्स दॅट इज एक्स स्क्वेअर अपॉन वाय मायनस मायनस गेट प्लस अपॉन डिनॉमिनेटरचा वाय स्क्वेअर जसंच्या तसा न्यूमरेटरला क्रॉस मल्टिप्लिकेशन करून त्याचा बेस सेम करूया म्हणजे काय येते वाय इंटू वाय वाय स्क्वेअर प्लस एक्स स्क्वेअर अपॉन वाय स्क्वेअर आता वाय हा ऍब्झॉर्ब होईल तो डिनॉमिनेटरला जाईल म्हणजे ते काय होईल मग मायनस वाय स्क्वेअर प्लस एक्स स्क्वेअर आणि वाय इंटू वाय स्क्वेअर दॅट इज वाय क्यूब ही व्हॅल्यू मिळेल तुम्हाला डी स्क्वेअर वाय बाय डी एक्स स्क्वेअरची आणि हेच तुम्हाला शो करायचं आहे मायनस एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर अपॉन वाय क्यूब मायनस वाय स्क्वेअर प्लस एक्स स्क्वेअर अपॉन वाय क्यूब मग ते एक्स स्क्वेअर आणि वाय स्क्वेअर या टर्म मागे पुढे लिहिले गेले आहे दोघांनाही प्लस साईन आहे त्यामुळे काही फरक पडत नाही बट इफ जर त्याला मायनस साईन असेल तर मात्र त्याला फरक पडू शकतो मी फक्त ब्रॅकेट विषयी बोलते बाहेरच्या मायनस साईन विषयी बोलत नाही ब्रॅकेट मध्ये दोघांना काय साईन आहे प्लस साईन आहे त्यामुळे तुम्ही त्या कशाही लिहिल्या तरी चालणार आहे पण यातल्या एखाद्या टर्मला जर निगेटिव्ह साईन असतं तर मात्र त्या कशाही लिहिलेल्या चालणार नाही जे साईन त्याला ऑपरेट होत आहे ते त्या पद्धतीनेच ऑपरेट करावं लागणार आहे म्हणजेच डी स्क्वेअर वाय बाय डी एक्स स्क्वेअरची व्हॅल्यू तुम्हाला मिळाली मायनस एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर अपॉन वाय क्यूब जे तुम्हाला शो करायचं होतं गिव्हन एक्स आणि वायच्या व्हॅल्यूसाठी जे होतं एक्स इज इक्वल्स टू ए साइन टी मायनस बी कॉस टी
आणि y इज इक्वल टू a cos t प्लस b sin t sin. ओके अशा पद्धतीने आपण एक्सरसाइज 1.5 मधले बरेचसे एक्झाम्पल कव्हर केलेले आहेत. काही राहिलेले एक्झाम्पल तुम्ही सॉल्व करणार आहात आणि त्यातला लास्ट क्वेश्चन आहे फाइंड टेंथ डेरिव्हेटिव्ह ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट्स. टेंथ डेरिव्हेटिव्ह ही कन्सेप्ट तुमच्या सिलेबसमधून वगळण्यात आलेली आहे त्यामुळे एंथ डेरिव्हेटिव्ह आपण घेतलेला नाही आणि तो तुम्हाला एक्झामसाठी विचारलाही जाणार नाही त्यामुळे आपण फक्त हायर ऑर्डर डेरिव्हेटिव्ह आणि त्यावर बेस्ट एक्झाम्पल घेतलेले आहे. नेक्स्ट लेक्चर पासून आपण ट्रिग्नॉमेट्री फंक्शन्स हा चॅप्टर बघणार आहोत पेपर फर्स्ट. ओके थँक्यू.